सरकारकडून ठोस मदतीची अपेक्षा हे सगळेच गाव बांधव करत आहेत आणि त्यांना लवकरात लवकर मदत पोहोचावी अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. पुढची बातमी आहे, अतिवृष्टीचा महाड शहराला मोठा फटका बसलाय आणि यातून अजूनही महाडवासीय सावरतात. महापुरानंतर या शहरात निर्माण झालेली भीषण परिस्थिती जैसे थेच पाहायला मिळते. रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य आहे आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर बनतोय. घरातलं आणि दुकानातलं सगळं सामान बाहेर पडलंय आणि त्यामुळे शहरांमध्ये आता सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. महाडच्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. महापूर येऊन 6 दिवस होऊन गेले, परंतु 6 दिवसानंतर महाडची काय परिस्थिती आहे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही या बाजारपेठेमधले रस्ते जे आहेत ते पूर्णपणे चिखलाने माखलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत आणि पूर्णपणे दुकानातला जो गाळ आहे किंवा जो चिखल आहे तो काढण्यात आलेला नाही. अजूनही अनेक दुकानाची साफसफाई सुरू आहे. तुम्ही पाहू शकता अनेक दुकानामध्ये चिखल साचलेलं आहे आणि ते चिखल बाहेर काढण्याचं किंवा जे कपडे ओले झालेले आहेत किंवा जे सामान ओलं झालेलं आहे ते काढण्याचं काम अनेक दुकानामध्ये चालू आहे. हा सगळा जो माल आहे तो रस्त्यावरती येऊन पडलेला आहे. अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं, बाजारपेठेमध्ये पाणी घुसलं होतं आणि त्यामुळे महापुरामुळे अशी हानी झालेली आहे. या हानीचा विदारक दृश्य आपण पाहू शकता. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला या दुकानातला माल येऊन पडलेला आहे आणि तो माल गेले 6 ते 7 दिवस याच ठिकाणी आहे. अजूनही लोकांच्या दुकानामधला गाळ बाहेर पडलेला नाही, रस्ते साफ झालेले नाहीत आणि या दुकानातला किंवा जे घरातला जो माल आहे त्या मालामुळे हे संपूर्ण परिसरामध्ये आता दुर्गंधी पसरलेली आहे. कचऱ्याचा साम्राज्य सगळीकडे निर्माण झालं आहे, त्यामुळे आता या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्ही जर का माझ्या पाठीमागे बघितलात तर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला संपूर्ण हा किराणा दुकानामधला माल पडल्याचं आपल्याला दिसतं आहे. हे सगळे ढीग जे आहेत ते किराणा दुकानातल्या मालाचे ढीग आहेत. या ठिकाणी आता दुर्गंधी सुरू झालेली आहे आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महापालिका असेल, नगरपालिका असेल किंवा नागरिक आहेत त्यांना आपल्या घरातला किंवा दुकानातला कचरा साफ करण्यासाठी गेले 6 दिवस लागलेत. अजूनही त्यांच्या दुकानामधला किंवा घरातला कचरा साफ झालेला नाही, गाळ बाहेर पडलेला नाही. मोठ्या कठीण परिस्थितीला त्यांना सामोरे जावं लागतं आहे आणि अजून काही दिवस अशाच प्रकारची जर का परिस्थिती राहिली तर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल आणि या ठिकाणी मोठ्या रोगराईला नागरिकांना सामोरं जावं लागेल. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, महाड, रायगड. आणि याच रायगड जिल्ह्यातली आणखीन एक बातमी आपण बघतोय. इथल्या अतिवृष्टीमुळे महापूर आल्याने महापुराचा फटका गावाप्रमाणेच नदीवरच्या अनेक पुलांना देखील बसलाय. रायगड रत्नागिरी दोन जिल्ह्यांना जोडणारा महाड दापोली मार्गावर असणारा हा दादली पूल वाहतुकीसाठी असा धोकादायक परिस्थितीत आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी इथले ग्रामस्थ करतायत. त्यामुळे दळणवळणाची अनेक साधनं असतील, रस्ते पूल अक्षरशः वाहून गेलेत, काही ठिकाणी जमीन खरडून गेलेली आहे आणि त्याच्यामुळे ही अवस्था सध्या रायगडमधली आहे.